हॅलो मित्रांनो, तुम्हाला जे सिडको लॉटरीमध्ये घर लागलं आहे आणि तुम्हाला जर ते नसेल घ्यायचं, सरेंडर करायचं असेल, तर त्याची मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. तुम्ही जिथे फॉर्म भरला होता सिडको लॉटरी, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा. युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर लॉग इन झाल्याच्या नंतर लेफ्ट साईडला जो आपला ॲप्लिकेशन नंबर येतो, तो ॲप्लिकेशन निवारा केंद्र ह्या साईडवर जाऊन तुम्ही तुमचा तो ॲप्लिकेशन टाकायचा. त्याच्यानंतर व्हेरीफाय कोड टाकायचा. व्हेरीफाय कोड टाकल्यानंतर तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जो मोबाईल नंबर टाकला असेल त्याच्यावरती एक OTP येईल. OTP सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला तो एक न्यू पासवर्ड क्रिएट करायला सांगेल. न्यू पासवर्ड क्रिएट करायचा. न्यू पासवर्ड क्रिएट केल्याच्या नंतर तुम्ही तिथे ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर निवारा केंद्रामध्ये लॉग इन होईल. निवारक केंद्रामध्ये असं लॉग इन होईल तुमचं जे ॲप्लिकेशन नंबर नाव जिथे लागलं असेल ते, आणि तुम्ही नंतर सिरेंडर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची ही माहिती येईल बेसिक. त्याच्यानंतर इथे तुम्हाला PDF फाईल अपलोड करावं लागेल. तुम्हाला कॅन्सल करायचं आहे, तिथे जाऊन तुम्हाला पहिले एक लेटर द्यावं लागेल. तुम्हाला काय रिझन आहे, कशामुळे कॅन्सल करायचं आहे, ते लेटरची तुम्हाला एक PDF स्कॅन करून PDF क्रिएट करावं लागेल. PDF क्रिएट केल्याच्या नंतर तिथे अपलोड करायचे आणि रिझन काय असेल ते टाकायचं. तुमचं जे रिझन असेल तर मग तुमचं ते रिझन टाकायचं. मी पर्सनल प्रॉब्लेम टाकलं आहे, तुमचं जे माझं वैयक्तिक आहे म्हणून मी वैयक्तिक टाकलं, तुमचं जो काय असेल तर ते टाकायचं. त्याच्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आणि सबमिट करून टाकायचं. अपलोड नाही झालं, अपलोड करतो. ओके, अपलोड झालं. पर्सनल प्रॉब्लेम नाही, सबमिट करायचं. ओके, सबमिट झालं आहे. ओके, इथे सरेंडर म्हणून ऑप्शन आलं आहे. तर मित्रांनो, थँक्स ही व्हिडिओ बघण्यासाठी. प्लीज व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा मी महत्त्वाचे एक व्हिडिओ बनवत असतो आणि आपले जे सिडकोचे जिथे पण प्रोजेक्ट चालू आहे ते पण प्रोजेक्ट जाऊन मी व्हिजिट करत असतो आणि त्याच्यावर पण व्हिडिओ अपलोड करत असतो. तर धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.